नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास ऑफ टेक मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे क्लास 10 सायन्स 1 चा कोणकोणते पॉइंट रिड्यूस झालेले आहेत, म्हणजे कमी झालेले आहेत। म्हणजे आपला जो काही सिलेबस आहे, ठीक आहे, त्याच्यामधून जे काही पॉइंट कमी झालेले आहेत ते आपल्याला इथं बघायचे आहेत। कोणकोणते पॉइंट कमी झालेले आहेत, 1 to 10th लेसन आहेत फर्स्ट बुकमध्ये, सायन्स 1 मध्ये, आणि त्यातले कोणकोणते पॉईंट कमी झाले हे आपल्याला बघायचं आहे। फक्त 2020-2021 फक्त रिड्यूस करण्यात आलेले आहे। मित्रांनो, जर नवीन असाल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो जर तुम्ही ह्या चॅनलला जर लाईक आणि शेअर केलं नसेल तर सर्वात अगोदर लाईक आणि शेअर करा। सोबतच अधिक व्हिडिओच्या लिंकसुद्धा आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता 86 57 33 22 80 वर। त्यानंतर आम्ही तुम्हाला संबंधित व्हिडिओच्या लिंक पाठवून देऊ। चला तर सुरुवात करूया ह्या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो, जर सायन्सचा जर आपण सिलेबस बघितला तर एकूण 10 लेसन आहेत, ठीक आहे। प्रत्येक लेसनमधले काही पॉईंट्स आहेत ते कमी झालेले आहेत, तेच आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत, ठीक आहे। चला तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट लेसन स्टार्ट करता, ठीक आहे, याच्यामधले काय काय पॉईंट कमी झालेले आहेत हे आपण आता थोडक्यात बघूया। तर बघा मित्रांनो, याच्यामधला यूज ऑफ ICT हा पॉईंट कमी झालेला आहे, पेज नंबर आहे 1, ठीक आहे, याच्यावर तुम्ही मार्क करू शकता। त्यानंतर पेज नंबर 2 वरचा बघा, इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट हा पॉईंट कमी झालेला आहे। त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स हा सुद्धा पूर्णच पॉईंट इथं रिमूव्ह करण्यात आलेला आहे, ठीक आहे, हे ध्यानात ठेवा। त्यानंतर जसंजसं आपण खाली येणार त्यानंतर बघा, अँड इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट हा सुद्धा पॉईंट कमी करण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता बघा, त्यानंतर बघा मित्रांनो, इथून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पासून ते या कॉन्स्टंट पर्यंत सर्वच हा पोर्शन रिमूव्ह करण्यात आलेला आहे। त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेला आहे। तुम्ही मित्रांनो काय करू शकता, व्हिडिओला पॉज करून तुमच्या नोटबुकवर, सॉरी, तुमच्या टेक्स्टबुकवर या सर्व मार्किंग करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना सुविधा होईल, ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, पेज नंबर 6 वर यूज युअर ब्रेन पॉवर आणि डू यू नो हे दोन्हीही पोर्शन रिमूव्ह करण्यात आलेले आहे, ठीक आहे, हे दोन्हीही पोर्शन काय आहे, रिमूव्ह करण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा, कलेक्ट द इन्फॉर्मेशन हा सुद्धा पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेला आहे। जर आपण अजून जर खाली आलो तर अजूनसुद्धा आपल्याला काही पॉईंट सापडतील, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, त्यानंतरचा, ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही एक काम करा, जे मी सांगतोय ते तुम्ही तुमच्या बुकवर मार्किंग करून घ्या। बघा, मग हा पॉईंट तुम्हाला दिसतोय मासचा, हा पॉईंट इथं कमी करण्यात आलेला आहे, ठीक आहे, हा पॉईंट इथं कमी करण्यात आलेला आहे मास आणि वेटचा। त्यानंतर हा सुद्धा तुम्हाला चार्ट दिसतोय, याच्यामधला सुद्धा सर्व पॉईंट कमी करण्यात आलेले आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, पेज नंबर 10 वर दिलेला आहे डू यू नो, हे सुद्धा पॉईंट पूर्णपणे कमी करण्यात आलेला आहे। त्यानंतर जर आपण खाली आलो त्यानंतर पेज नंबर 11 वर सुद्धा डू यू नो दिलेलं आहे आपल्याला, हे सुद्धा पूर्णपणे कमी करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। चला आता बघा, इथं तुम्हाला दिसेल की इथं दोन आपल्या पेज नंबर 14 आहे, आणि पेज नंबर 14 वर बघा मित्रांनो, डू यू नो हा सुद्धा पॉईंट इथं पूर्णपणे कमी करण्यात आलेला आहे। चला जर आपण तुम्ही मार्किंग केलं असेल मित्रांनो, आय होप। चला आता सेकंड लेसन आता बघूया, याच्यामधला कॅन यू रिकॉल मधले हे चारही प्रश्न तुम्हाला दिसतात, 1, 2, 3 आणि 4, हे सर्वच कॅन्सल करण्यात आलेले आहेत। त्यानंतर बघा, इथून ते इथपर्यंत हा पोर्शनसुद्धा कॅन्सल करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला हा टेबल दिला आहे, याच्यामधला सेकंड आणि थर्ड हे एक्झाम्पल इथं कॅन्सल करण्यात आलेलं आहे, 1 तुम्हाला तसाच आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, बाजूला तुम्हाला एक दिसतंय, ठीक आहे, डू यू नो आहे, तर ह्या डू यू नोमध्ये बघा मित्रांनो, हा सुद्धा पूर्णपणे तुम्हाला कॅन्सल करण्यात आलेला आहे। त्यानंतर इथं तुम्हाला चार्ट दिसतोय, हा सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे।
त्यानंतर बघा इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट हा सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे पार्ट. त्यानंतर बघा यूज युअर ब्रेन पॉवर हा सुद्धा पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेला आहे तुमच्या सिलेबसमधनं फक्त 2020-21 साठी, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला एक पॉईंट दिसतो, यूज युअर ब्रेन पॉवर पोझिशन ऑफ द इलिमेंट इन द पेरोडिक इलिमेंट हा सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेला आहे, पेज नंबर 21 वर आहे. पेज नंबर 22 वर जर बघितलं तर कॅन यू टेल मधले तिन्ही चारही प्रश्न इथं तुम्हाला रिमूव्ह करण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा पेज नंबर 22 वर दिलेलं आहे डू यू नो, हे सुद्धा पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसते कॅन यू टेल मधले तीन प्रश्न आहेत इथं 1, 2 आणि 3, हे तिन्ही सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेले आहे, ठीक आहे. तिन्ही सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेले आहे. नंतर पेज नंबर 24 बघा, 24, त्याच्यावर कॅन यू रिकॉल मध्ये तुम्हाला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही क्वेश्चन आहेत, ते सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेले आहे. त्यानंतर जर आपण खाली आलो तर इथं सुद्धा आपल्याला काही पॉईंट दिसतील. मित्रांनो, तुमच्याकडे पुस्तक असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही तुमच्या बुकवर मार्क करू शकाल. प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओ बघण्याची गरज नाही, अभ्यास करताना तुम्हाला इझी होईल, ठीक आहे. बघा मित्रांनो, पेज नंबर 27 वर इंटरनेट माय फ्रेंड, नंतर रीड द फॉलोइंग रेफरन्स बुक फ्रॉम युअर लायब्ररी, हे दोन्ही कंटेंट रिमूव्ह करण्यात आलेले आहे. त्यानंतर डू यू नो हे सुद्धा पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. चला आता समोरचा लेसन आता आपल्याला बघायचं आहे, ते लेसन थर्ड आहे, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशनमधले बघा, जो कॅन यू रिकॉलमधले हे पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेलं आहे, पूर्ण त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर केमिकल रिॲक्शनसुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेले आहे. हे चार्टसुद्धा पूर्णपणे तुमच्यासाठी कॅन्सल करण्यात आलेला आहे, ठीक आहे. म्हणजे पूर्ण त्या पेजवरच कॅन्सल करण्यात आलेलं आहे असं आपण धरून चालूया. त्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल तुम्हाला दिसतोय, हा सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आणि त्याच्या रिलेटेड जे कंटेन आहे ते सुद्धा कॅन्सल झालेले कॅन्सल आहे समजा अशी, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, जी ही ट्राय दिस आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे प्रोसिजर आहे, ऑपरेटर्स आहे, केमिकल आहे, हे सर्व कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर डू यू नो असेल, फाइंड आउट असेल, हे सुद्धा कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसतंय यूज युअर ब्रेन पॉवर हा सुद्धा पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेला आहे. क्वेश्चन फर्स्ट असेल, सेकंड असेल आणि थर्ड असेल, हे सुद्धा पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याच्या रिलेटेड काही प्रश्न असतील ते पण त्याचं रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. नंतर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. नंतर बघा इथं तुम्हाला हे ट्राय दिस पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेलं आहे. ट्राय दिस पेज नंबर 36 वर आपण बघतोय, ठीक आहे, पेज नंबर 36. आणि पेज नंबर 37 वर बघा मित्रांनो, कॅन यू रिकॉल हे सुद्धा कॅन्सल करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. पेज नंबर 39 बघा, पेज नंबर 39, पेज नंबर 39 वर ट्राय दिस प्रोसिजर, ऑपरेटर्स, केमिकल हे सर्व त्याच्यामधलं कॅन्सल करण्यात आलेलं आहे. यूज युअर ब्रेन पॉवरसुद्धा कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर कॅन यू टेलमधले सुद्धा इथं 1 ते 6 पर्यंत जे क्वेश्चन वगैरे विचारले, जे काही सांगितलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे, हे सर्व कॅन्सल करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, जर तुम्ही खाली आले तर डू यू नो आहे इथं, या डू यू नो पूर्णपणेच आपल्यासाठी कॅन्सल करण्यात आलेलं आहे, ठीक आहे, पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे पेज नंबर 41 वरचा. पेज नंबर जर 42 जर आपण बघितला तर डू यू नो, ठीक आहे, त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर हे सुद्धा कंटेंट पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेले आहे. कॅन यू टेल मधले जो हा पार्ट दिसतोय आपल्याला, ठीक आहे, हा सुद्धा पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेला आहे. पेज नंबर बघून घ्या, त्याचा पेज नंबर आहे 43. आणि डू यू नो आहे तर डू यू नो मधला जो हा तक्ता दिसतोय तुम्हाला, हा चार्ट हा पण पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, फाइंड आउट पेज नंबर 44 वर दिलेला आहे, हाऊ आर द ब्लॅक अँड सिल्वर युटेन्साइल अँड पॅशनेट ग्रीनिश ब्रास, ठीक आहे, हे सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला मार्किंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर मार्किंग जर तुम्ही करत नसाल तर कमीत कमी ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह तरी करून ठेवा, डाउनलोड तरी करून ठेवा. आणि मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचं चॅनल आहे शैक्षणिक व्हिडिओसाठी. सर्व शैक्षणिक व्हिडिओ 5 ते 10 पर्यंत याच्यावर आम्ही टाकत राहतो. तुम्हाला कुठला तरी कंटेंट याच्या आमच्या चॅनलवरचा उपयोगी पडेल, त्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा मित्रांनो, इफेक्ट
ऑफ इलेक्ट्रिक करंट याच्यामधला कॅन यू टेल हा पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेला आहे. हा पोर्शनसुद्धा रिमूव्ह करण्यात आलेला आहे. नंतर ऑब्झर्व अँड डिस्कससुद्धा हा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. तो कंटेंट तुम्हाला वाचायचा नाही किंवा त्याची स्टडी करायची नाही. थिंक अबाउट इट बघा मित्रांनो, हा सुद्धा पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑलवेज रिमेंबर हा चार्ट पूर्णपणे दिसतो तुम्हाला, तक्ता पूर्णपणेच कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर फाइंड आउट इथं दिसतो तुम्हाला, पेज नंबर 49 वर दिलेला आहे फाइंड आउट, हा सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर जर 50 वर तुम्ही आले तर डू यू नो मधले बघा, हे तुम्हाला दिसतात एमसीबी, हे पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेले आहे. आणि जर मित्रांनो जर आपण सरळ एक्झाम्पल जर बघितली तर एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 2 दोन्हीही तुमच्यासाठी कॅन्सल करण्यात आलेली आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो पेज नंबर 52 वर जर आपण आलो, पेज नंबर 52 वर, तर इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट हे सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ऑलवेज रिमेंबर सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेला आहे पेज नंबर 52. ठीक आहे. आता बाकीचं तेवढं याच्यामध्ये नाही रिमूव्ह केलेलं. तर बघा मित्रांनो गॅल्वॅनोमीटर तुम्हाला दिसते, तर हा पूर्णच पोर्शन तुम्हाला इथं कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 58 वर इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट हा सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर अल्टरनेटिंग करंट एसी अँड डायरेक्ट करंट हा पूर्णच जो पोर्शन आहे तो आपल्या सिलेबसमधनं रिमूव्ह करण्यात आलेला आहे इथपर्यंत. ठीक आहे. इथून इलेक्ट्रिक जनरेटरपासून तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर बघा शेवटचा पॉईंट आहे, व्हॉट विल बी रिक्वायर्ड टू मेक अ डीसी जनरेटर, तर हा सुद्धा पॉईंट पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेला आहे. पण जर तुम्ही याचा व्हिडिओ जर बघितला असेल आमचा, तर आपण सर्वच पॉईंट घेतलेले आहेत. कारण जरी एका वर्षासाठी जरी कमी करण्यात आलेला सिलेबस असला तरी त्याच्या समोरच्या वर्षी तरी नक्कीच पुन्हा हा सिलेबस असणार आहे त्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा फिफ्थ लेसन आपल्याला बघायचं आहे, दॅट इज द हीट. हीटमधलं बघा मित्रांनो हे दिलेलं आहे तुम्हाला, ट्राय दिस हा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर आपण खाली आलो तर तिथं काही पॉईंटसुद्धा आपल्याला दिले आहेत, ते सुद्धा कॅन्सल करण्यात आलेले आहेत. तर बघा इथं दिसतं तुम्हाला इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट, ठीक आहे, जेम्स प्रेस्कॉट जूल यांचं सुद्धा इथं इंट्रोडक्शन कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर आपण खाली आलो तर शेवटचा पॉईंट इथं तुम्हाला दिसतो आय सी टी, हा सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे, सिलेबसमधनं रिमूव्ह करण्यात आलेला आहे. आणि जर प्रॉब्लेम जर बघितले, गणित म्हणण्यापेक्षा उदाहरणं जर बघितली, तर गणित जे थर्ड आहे, प्रॉब्लेम थर्ड आहे, तिसरा आहे, तो रिमूव्ह करण्यात आलेला आहे. ठीक आहे. एक आणि दोन तुमच्यासाठी तसाच तिथं ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि जर एक्झरसाइज जर बघितली तर क्वेश्चन नंबर 2, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 हे सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेले आहेत. त्यानंतर सिक्स लेसन आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, याच्यामध्ये काय काय कमी करण्यात आलेलं आहे हे आपण आता थोडक्यात बघूया. आणि मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नुसतं तुम्ही बघू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो इथं तुम्हाला एक चार्ट दिसतोय, तक्ता दिसतोय. ठीक आहे. पेज नंबर 75 वर तक्ता दिसतोय, हा सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पेज नंबर इथं तुम्हाला दिसतंय 76 वर कॅन यू टेल, ठीक आहे, हा आणि तिथून ते इथपर्यंत पूर्णच हा कॅन्सल करण्यात आलेला आहे. पूर्णच कन्सेप्टच हा कॅन्सल करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर पेज नंबर 77, पेज नंबर 77 वरचा पॉईंट आहे यूज युअर ब्रेन पॉवर, तो सुद्धा कॅन्सल करण्यात आलेला आहे. सेवन्थ लेसन आहे लेन्सेस, याच्यामधले सुद्धा काही पॉईंट रिमूव्ह करण्यात आलेले आहेत, ते आपण आता बघणारच आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला दिसतं की ट्राय दिस लेन्सेस या चॅप्टरवरचा दिसलेला पॉईंट आहे, ट्राय दिस पेज नंबर 82 हा सुद्धा कॅन्सल करण्यात आलेला आहे.
बाकीचे पॉइंट तसेच आहेत, त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता. त्यानंतर डू यू नो दिलेला आहे पेज नंबर 87 वर, तो सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, जो टेलिस्कोपचा जो पार्ट दिलेला आहे हा कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर खाली जो त्याचाच पार्ट आलेला आहे तो सुद्धा कॅन्सल करण्यात आलेला आहे. दोन्ही पार्ट तुम्ही कॅन्सल करून घ्या. तर अशा प्रकारे हा लेसन सुद्धा आपण पूर्णपणे बघितलेला आहे. 8th लेसन आहे आता मेटलर्जी, याच्यामधलं कुठला आहे तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये इथून बघा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल म्हणजे इथून ते इथपर्यंत कॅन्सल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, बाकीचा कन्सेप्ट तुम्हाला तसाच दिलेला आहे. डू यू नो मध्ये बघा मित्रांनो, डू यू नो मध्ये तुम्हाला इथं दिसतंय की हा कन्सेप्ट पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पण ट्राय दिस हे रिमूव्ह केलं की नाही याच्याबद्दल थोडं कन्फ्युजन आहे, म्हणून मी इथं सी लिहिलेलं आहे. कन्फ्युजन आहे कारण रिमूव्ह केलं की नाही हे मला तेवढं समजलं नाही, त्याच्यामुळे मी याला तसं सोडून दिलं. त्यासाठी मी इथं सी लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्लास टीचरना हे विचारू शकता. ठीक आहे, क्लास टीचर असतील, तुमचे शिक्षक असतील, त्यांना विचारू शकता की सर जो हा आहे ट्राय दिस हा रिमूव्ह झाला आहे का. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, पेज नंबर 96 आहे, इथं दिलेला आहे ट्राय दिस हा सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. जर आपण खाली आलो तर सुद्धा काही पॉईंट दिले आहेत. पॉईंट महत्त्वाचा तो म्हणजे 98 पेज नंबर आहे, ट्राय दिस दिलेला आहे, हे पूर्णच कन्सेप्ट इथून रिमूव्ह करण्यात आलेला आहे. इथं दिसतंय तुम्हाला डू यू नो, ठीक आहे, हे सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेलं आहे. पेज नंबर 102 102 पेजवर सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेलं आहे आता आपण जे बोललो त्याबद्दल. ठीक आहे, त्यानंतर पेज नंबर 105 वर दिलेलं आहे कलेक्ट द इन्फॉर्मेशन, हे सुद्धा कॅन्सल करण्यात आलेलं आहे आपल्या सिलेबसमधनं. त्यानंतर बघा मित्रांनो, शेवटचा जो पॉईंट आहे या लेसनचा मेटलर्जीचा तो हा सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेला आहे. डू यू नो असेल, कलेक्ट द इन्फॉर्मेशन असेल, हे दोन्ही पॉईंट रिमूव्ह करण्यात आलेले आहे. पेज नंबर 108 वर तुम्ही बघू शकता, ते तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो, कार्बन कंपाऊंड बघा. तर हे कार्बन कंपाऊंडचे कॅन यू टेल मधले फर्स्ट क्वेश्चन, सेकंड आणि थर्ड तिन्ही क्वेश्चन रिमूव्ह करण्यात आलेले आहे. कॅन यू टेल सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. पेज नंबर 110 इथं आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 112 112 डू यू नो सुद्धा कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, डू यू नो हा पोर्शन सुद्धा इथं पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. जर खाली आपण आलो तर खाली सुद्धा आपल्याला काही पॉइंट सापडतील, ते सुद्धा तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे. तुमच्या टेक्स्टबुकवर मार्किंग करायचं की कोणकोणते पॉइंट कट झालेले आहेत, रिमूव्ह झालेले आहेत तुमच्या सिलेबसमधनं. ठीक आहे, तर बघ बाकीचं इथं सर्व जशाला तसंच दिलेलं आहे, याच्यामधनं कुठलाच पॉईंट कट वगैरे झालेलं नाही. ठीक आहे, तर बघा पेज नंबर 127 वर आलेला आहे आपण. ठीक आहे, याच्यावरचा हा पॉईंट कट झालेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पेज नंबर 128 वर दिलेला आहे सायन्स अल्कोहोल फ्युएल, हे सुद्धा कॅन्सल करण्यात आलेलं आहे आपल्या सिलेबसमधनं. तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, जर नोट डाऊन करत नसाल तर कमीत कमी ह्या व्हिडिओला तरी तुम्ही सेव्ह करून घ्या. 130 बघा मित्रांनो, 131 पेज नंबर आहे कॅन यू टेलवर पूर्णपणे कॅन्सल आणलेला आहे. आता बघा हाच नाही तर हा पूर्ण असेल, त्याच्यामध्ये हा सुद्धा आहे, हा चार्टसुद्धा आहे. ठीक आहे, त्यानंतर खालची थिअरीसुद्धा आहे, हे पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे सुद्धा पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, यूज युअर ब्रेन पॉवरसुद्धा रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. हे पूर्ण म्हणजे हे एक दोन पेजच रिमूव्ह करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर 10 लेसन आहे स्पेस आणि मिशन, स्पेस मिशन. त्याच्यामधला बघा मित्रांनो, डू यू नो हा पोर्शन रिमूव्ह करण्यात आलेला आहे. कॅन यू टेल हा पोर्शन रिमूव्ह करण्यात आलेला आहे. ठीक आहे, दोन्हीही पोर्शन रिमूव्ह करण्यात आलेला आहे. यूज ऑफ ICT सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेला आहे.
त्यानंतर डू यू नो पोर्शन सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेला आहे. एक्झाम्पल 1 एक्झाम्पल 2 दोन्हीही कॅन्सल करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 141 141 वरचा डू यू नो सुद्धा कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यानंतर इथं दिलेलं आपलं इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट राकेश शर्मा, कल्पना चावला, सुनीता विलियम्स यांचंसुद्धा सर्व इथं आपल्याला कॅन्सल करण्यात आलेलं आहे. तुम्ही तरी यांची अधिक माहिती घेण्यासाठी हे वाचू शकता. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट हे सुद्धा कॅन्सल करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपला कोणकोणते पॉईंट कट झालेले आहेत सिलॅबसमधनं, ठीक आहे, हे आपण इथं बघितलेले आहे. आणि मित्रांनो जर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून पण नुसते व्हिडिओज बघत असाल तर अगोदर सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअरसुद्धा करा. ठीक आहे, व्हॉट्सअपसुद्धा तुम्ही आम्हाला करू शकता. ठीक आहे, 86 57 33 22 80. ठीक आहे मित्रांनो, शेअर करा, लाईक करा आणि हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या अभ्यासासाठी. काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप विचारा. व्हॉट्सअपवर आम्ही नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करू.